नमस्कार। इयत्ता 10वीमध्ये इंग्रजी विषय उत्तीर्ण होण्याचा सोपा मार्ग या अभ्यास मालिकेमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। लँग्वेज स्टडी अंतर्गत प्रश्न सोडवताना सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे, सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे, ते म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहीत असतं। आपण जो प्रश्न सोडवणार असो त्याविषयी आपल्याला इत्यंभूत माहिती असते। लँग्वेज स्टडी हा प्रश्नपत्रिकेतील पहिला विभाग आहे, म्हणजे सेक्शन 1 आपण इंग्रजीमध्ये बघतो। यासाठी एकूण 10 गुण आहे। या लँग्वेज स्टडी अंतर्गत प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न आणि त्यामध्ये 2 उपप्रश्न या लँग्वेज स्टडीसाठी वाहिलेले आहे। सेक्शन पहिला आहे, म्हणजे विभाग पहिला आहे, आपल्या सुदैवाने प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सुद्धा पहिला आहे। ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 उपप्रश्न आहेत। पहिला उपप्रश्न ए डू ने विचारले जाणार आणि 6 पैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवणं हे गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे। जरी 6 उपप्रश्नांपैकी 4 प्रश्न सोडवणं गरजेचं असलं तरी सुद्धा आपण प्रश्नपत्रिका सोडवताना 6 च्या 6 उपप्रश्न आपण सोडवणार आहोत। आणि आज या अभ्यास मालिकेमध्ये व्हिडिओमध्ये आपण 6 उपप्रश्नाची तंत्रे आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात मजेशीर बाब, ज्यावेळी आम्ही वर्गामध्ये परीक्षेचं पर्यवेक्षण करत असतो त्यावेळी आम्हाला जाणवते ते म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न कसा सोडवायचा असतो याचं बहुतांशी ज्ञान असतं, पण प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नाचा अर्थ माहीत नसतो। त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करणे आवश्यक आहे तर प्रश्नपत्रिकेमधील प्रत्येक प्रश्नाचा अर्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असलाच पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नच समजत नाही, उत्तर सोडवण्याचा प्रश्नच येत नाही, ते पर्यवेक्षकाला सारखे विचारत असतात या प्रश्नाचा अर्थ काय, या प्रश्नातील या शब्दाचा अर्थ काय, तर आपण या अभ्यास मालिकेमध्ये एक गोष्ट पहिल्यांदा समजून घेणार आहोत, ती म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्नाचा अर्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ। तर हा प्रश्न पहिला आहे, सूचना आहे डू ॲज डायरेक्टेड। डू म्हणजे करा, ॲज म्हणजे ॲज डायरेक्टेड म्हणजे सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला दिशानिर्देश दिल्याप्रमाणे, तुम्हाला सुचवल्याप्रमाणे। कंसामध्ये एक सूचना असते अटेम्प्ट एनी 4। अटेम्प्ट म्हणजे 4 पैकी प्रत्येक प्रश्नाला 2 गुण दिलेले आहेत। चला तर आपण पहिल्यांदा पहिला उपप्रश्न बघूया आहे आणि तो प्रश्न आहे कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स। याला 2 गुण आहे। मी काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण जो प्रश्न सोडवणार आहोत त्या प्रश्नाचा अर्थ आपल्याला माहीत असला पाहिजे, त्या प्रश्नातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असला पाहिजे। कम्प्लीट द वर्ड्स, कम्प्लीट म्हणजे पूर्ण करा, कम्प्लीट द वर्ड्स शब्द पूर्ण करा, याचा अर्थ शब्द पूर्ण करायचा आहे, याचा अर्थ तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये अपूर्ण शब्द दिलेले असणार हे आपल्याला लक्षात येतं। आता ते कसे शब्द पूर्ण करायचे, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग, बाय युझिंग म्हणजे वापरून, करेक्ट योग्य लेटर अक्षर, योग्य अक्षरे वापरून आपल्याला शब्द तयार होते। या प्रश्नांतर्गत तुम्हाला एकूण 4 शब्द दिले जातात। प्रत्येक शब्दामध्ये 1 अक्षर हे रिकाम असणार आहे, गाळलेलं असणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही योग्य अक्षर वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणं अपेक्षित आहे। कोणतेही अक्षर वापरले, शब्द पूर्ण केला आणि तो जर निरर्थक असेल तर आपल्याला योग्य गुण मिळणार नाही। त्यासाठी आपण काय महत्त्वाचं आहे शिकणं की योग्य अक्षर आपल्या लक्षात येणं हे अतिशय आवश्यक आहे। चला तर आपण आता पाहूया की हा प्रश्न सोडवण्याचं तंत्र कोणतं आहे। आता पाठीमागं माझ्या स्क्रीनवर तंत्र, प्रश्न सोडवण्याचं तंत्र दिलेलं आहे। पहिलं तंत्र आहे की बऱ्याच वेळा या 4 शब्दापैकी
एक शब्द हा आपल्याला ओळखीचा असतो, बहुतांशी दोन तीन सुद्धा आपल्याला ओळखीचे असू शकतात. मग समजा की आपल्याला काही शब्द ओळखीचे असतील तर आपल्या लक्षात येतं की त्यामध्ये रिकामा शब्द हा कोणता असतो. उदाहरणार्थ आता माझ्या पाठीमागे स्क्रीनवर एक शब्द आलेला आहे, प्रश्न पहिल्यातील पहिला शब्द आहे तो एस टी, नंतर रिकामी जागा सोडलेले एका अक्षरासाठी आणि त्यानंतर पुढचे अक्षर आहेत आर आणि टी. साहजिक आहे आपल्याला लगेच चटकन लक्षात येतं की हा शब्द हा स्टार्ट असला पाहिजे, कारण स्टार्ट हा शब्द पहिलीपासून होतो, हजारो वेळा आपल्या कानावर पडलेला आहे, आपण पाहिलेला आहे, आपण वाचलेला आहे. त्यामुळे आपण असा शब्द लक्षात येतात आपण काय करायचं आहे की तो त्या रिकाम्या जागी ए हे अक्षर लिहून आपण उत्तर लिहायचं. ज्यावेळी तुम्ही एखादे अचूक अक्षर ओळखाल आणि त्या रिकामी जागी लिहाल तर त्या रिकाम्या जाग्याच्या खाली अंडरलाईन करायचे हे तुम्ही लक्षात घ्या. आता पुढे आपण जाऊया. पुढचा शब्द आहे एस एल, पुन्हा रिकामी जागा आहे आणि व्ही आणि ही हे पुढचे अक्षर आहे. आता हा शब्द बघता आपल्याला नेमका रिकाम जागेचं अक्षर कोणतं असेल हे लक्षात येत नाही, तर त्यासाठी आपण काय तंत्र वापरायचं ते बघा. माझ्या स्क्रीनवर पहिल्या ओळीत ते तंत्र लिहिलेलं आहे, मी ते पुन्हा वाचतो. ओळखीचं आहे पण अक्षर आपल्या लक्षात येत नाही, तर काय करायचं आहे, त्या रिकाम्या जागी आपण पाच अक्षरापैकी पाच स्वरांच्या पैकी एक स्वर किंवा एक अक्षर वापरून बघायचं. ते पाच अक्षर स्वर नेहमी लक्षात ठेवा. पहिला आहे ए, नंतर ई, तिसरा आहे आय, चौथा अक्षर आहे ओ आणि पाचवा अक्षर आहे यू. या पाच स्वर किंवा अक्षरापैकी एक तरी अक्षर तिथं बसण्याची दाट शक्यता आहे. मी शक्यता आहे म्हणतो, कदाचित आपल्याला असे काही उदाहरणं मिळतील की पाच अक्षर सुद्धा तिथं वापरून आपल्याला कदाचित अर्थपूर्ण शब्द मिळणार नाहीत, पण आपण हे तंत्र वापरून आपण बहुतांशी किमान चारपैकी दोन तरी शब्द आपण ओळखू शकतो. तर यासाठी काय करायचं आहे, आपण उत्तर पत्रिकेच्या शेवटच्या पानावर पेन्सिलनं चारपैकी दोन तरी शब्द आपण ओळखू शकतो. तर यासाठी काय करायचं आहे, आपण उत्तर पत्रिकेच्या शेवटच्या पानावर पेन्सिलनं कच्च करायचं आणि ही पाच अक्षर तिथे वापरून बघायची आणि एखादं उत्तर आपल्याला मिळाल्यानंतर ह्या जे आपण कच्चे काम केलेलं आहे उत्तर पत्रिकेच्या शेवटच्या पानावर त्यावर कॅन्सल म्हणून शेरा मारायचा आहे किंवा ते खोडू शकता. आता मी ते तंत्र तुम्हाला प्रत्यक्ष वापरून दाखवतो. स्क्रीनवर बघा, आता एस एल पुन्हा तिथं रिकाम्या अक्षर जागा आहे, तिथं पुढं आहे बी ए अक्षर आहे. मी पहिल्यांदा ए अक्षर वापरतो, ते म्हणजे शब्द तयार झाला एस एल ए बी ई. तर स्लेव हा अर्थपूर्ण शब्द आहे काय, तर आहे. स्लेव म्हणजे गुलाम, आपण बघूया आणखीन काय पुढे शब्द. आता ए नंतर आपण काय वापरायचं आहे, ई वापरून बघायचं आहे. तर पुढं एस एल करूया, पुढचं अक्षर वापरूया एस एल आय बी ई. तर स्लाईव हा शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये नाही, आपण ए वापरून बघितलं, ई वापरून बघितलं, आय वापरून बघितलं. पुढचं आपण ओ हे अक्षर वापरून बघूया, एस एल ओ बी ई हा शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये नाही आहे. पुढचं शेवटचं अक्षर आपल्याला मिळालं एस एल यू बी ई. पाठीमागे स्क्रीनवर मी पाचही अक्षर वापरून बघा. ही पाच अक्षर वापरल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की या पाच पैकी एस एल ए बी ई हा शब्द हा अर्थपूर्ण शब्द आपल्याला मिळतो, तो शब्द आपण उत्तर पत्रिकेमध्ये उत्तराच्या ठिकाणी लिहायचा. अशा पद्धतीने आपण ए ई आय ओ यू ह्या पाच अक्षरापैकी कोणतेही एक अक्षर प्रत्येक वेळी वापरून आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळतो का नाही हे पूर्ण कच्च काम उत्तर पत्रिकेच्या शेवटच्या पानावर करणार आहोत. तर एस एल ए बी ई शब्द आपल्याला मिळाला. आता पुढचं अनेक आपण उदाहरण बघूया. पुढचा शब्द आहे जी आर, रिकामी जागा आहे ए टी. तर कदाचित काही विद्यार्थ्यांना
हा शब्द गेला असेल, पटकन माहित असेल, ते उत्तर लिहू शकतात. काही विद्यार्थ्यांना अवघड जाऊ शकतं. तर आपलं तंत्र काय, रिकाम्या जागी ए ई आय ओ यू यापैकी एक अक्षर वापरून बघायचं. शेवटच्या पानावर करूया. पहिल्यांदा आपण अक्षर ए वापरायचं आहे, तर मी लिहून बघतो. जी आर ए ए टी असा शब्द इंग्लिश मध्ये नाहीये. पुढचा आपण अक्षर ई वापरून बघूया. जी आर ई ए टी ग्रेट म्हणजे महान. आपल्याला उत्तर मिळालं. तरी आणखीन काही शब्द मिळतात का बघूया आपण पुढं. पुढचा आहे आय हे अक्षर. जी आर आय ए टी या. जी आर ई ए टी ग्रेट म्हणजे महान. आपल्याला उत्तर मिळालं. तरी आणखीन काही शब्द मिळतात का बघूया आपण पुढं. पुढचा आहे आय हे अक्षर. जी आर आय ए टी असा शब्द इंग्लिश मध्ये नाहीये. पुढचं अक्षर आहे ओच वापरून. जी आर ओ ए टी हा शब्द इंग्रजी मध्ये आहे. म्हणजे बघा की आपल्याला एका वेळी दोन अर्थपूर्ण शब्द मिळाले. पण जो शब्द आपल्याला माहित आहे, आपल्या खात्री मध्ये आहे, आपण वाचलेला आहे, तो शब्द उत्तर म्हणून लिहायचा आहे. त्यामुळे जी आर ई ए टी ग्रेट हा शब्द आपल्याला माहित आहे. जी आर ओ ए टी हा शब्द आपल्या वाचनामध्ये येण्याची शक्यता कमी आहे. शेवटचं पुन्हा एक अक्षर वापरूया यू. जी आर यू ए टी हा शब्द इंग्रजीमध्ये नाही. म्हणजे आपल्याला ह्या तंत्राने दोन अक्षरे मिळाली, दोन अर्थपूर्ण शब्द मिळाले. ज्या शब्दाबद्दल आपल्याला खात्री आहे तोच शब्द आपण उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचा. चला याच पद्धतीनं पुढचा आपण शब्द बघूया. एफ ओ रिकामी जागा आहे सीई. तर हा शब्द बघितल्यानंतर लक्षात येतं की हा शब्द फोर्स हा शब्द आहे. एफ ओ आर सीई कदाचित हा शब्द काहींचा लक्षात येणार नाही. पण ए ई आय ओ यू ही पाचही अक्षरे वापरून जरी तुम्ही बघितली तरी अर्थपूर्ण शब्द मिळणार नाही. क्वचित प्रसंगी अशा प्रकारचे शब्द येऊ शकतात की ज्यामध्ये हे पाचही स्वर पाचही अक्षरे बसणार नाहीत. त्यासाठी आपण पुस्तकांचं वाचन करणं हे गरजेचं आहे. कारण या प्रश्नाअंतर्गत दिलेले सर्व शब्द हे तुमच्या पुस्तकातीलच असणार आहेत. तुमच्या पुस्तकाच्या बाहेर एकही शब्द विचारला जाणार नाही. तर आपण उत्तर लिहून टाकूया फोर्स. तर त्यानंतर आपण जे शब्द आपल्याला उत्तर म्हणून मिळालेले आहेत ते संपूर्ण शब्द काय करायचे आपण समजून घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याचा सराव कर. स्क्रीनच्या खालच्या बाजूस एक वेबसाईटचं नाव आलेलं आहे आस्क यू व्ही डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम. बघा खालच्या तुम्हाला दिसेल ए एस के वाय यू बी आय आस्क यू व्ही. या ब्लॉगला या वेबसाईटला भेट द्या. वाटतं तर तुम्ही पेनानंही हा ब्लॉग लिहून गेला हरकत नाही. ह्या वेबसाईटला गेल्यानंतर इथे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ह्या प्रश्नपत्रिकेतील लँग्वेज स्टडीचा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवू शकताय. आणि त्याचं बरोबर उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये किंवा त्या ब्लॉगमध्ये किंवा मला पर्सनली व्हॉट्सॲपवर तुम्ही पाठवू शकताय किंवा तुम्हाला ईमेलसुद्धा पाठवू शकताय. मी या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी माझा व्हॉट्सॲप नंबर देणार आहे तुम्हाला, माझा ईमेल आय डी देणार आहे. माझ्या मते हे तंत्र तुमच्या अतिशय साध्या सोप्या पद्धतीने लक्षात आलेलं असेल. तर आपण काय करूया आता पुढच्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा जो दुसरा प्रश्न आहे तो प्रश्न आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. यासाठी दोन गुण आहेत. मी मागील वेळी सांगितलं की आपण जो प्रश्न सोडवणार आहोत त्या प्रश्नाचा परिपूर्ण अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्या प्रश्नाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असलाच पाहिजे. पुट म्हणजे ठेवा शब्दशास्त्र. इथे घ्यायचा क्रमाने लावा. पुट द वर्ड्स वर्ड शब्द इन अल्फाबेटिकल ऑर्डर ए बी सी डी या क्रमाने वर्णानुक्रमे अध्याक्षरानुसार. ऑर्डर म्हणजे क्रम. चार शब्द दुसरा गट असतो त्यामध्ये असतात चार शब्द. हे चारही शब्द तुम्हाला अल्फाबेटिकली लावायचे, वर्णानुक्रमे लावायचे, ए पासून झेड पर्यंत लावायचे. या चार पैकी जो ए न सुरू होणारा शब्द असतो तो पहिल्यांदा, त्यानंतर बी न, त्यानंतर सी न, त्यानंतर डी न, असं करत झेड न पाचवी पासून हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. पण गमतीशीर बाब आहे की दहावीला सुद्धा काही विद्यार्थी गडबडीमध्ये हा प्रश्न चुकतात.
तुम्हालाही विश्वास बसणार नाही, मलाही विश्वास नाही, कारण हा माझा अंकव आहे. त्यामुळे दोन गटापैकी पहिला जो गट आहे, जो पहिला उपप्रश्न आहे, त्यामधील चार शब्द हे अतिशय साधे सोपे असतात. म्हणजे प्रत्येक शब्दाचा सुरुवातीचे अक्षर हे वेगळ्या अक्षरापासून सुरुवात होते. म्हणजे ए चा रिपीट होणार नाही, बी चा रिपीट होणार नाही. पण दुसरा जो प्रश्न असतो त्याची काठिण्य पातळी जास्त. त्याचं तंत्र कोणतं आहे बघूया. तर पाठीमागे स्क्रीनवर तुम्हाला तंत्र आलेलं आहे. बघा काय प्रश्न सोडवायचं तंत्र आहे. की पहिली गोष्ट काय करायची, हे संपूर्ण तंत्राचा वापर आपण शेवटच्या पानावर करायचा आहे. कच्च्या स्वरूपात पेन्सिल पहिल्यांदा काय करायचं, शेवटच्या पानावर ए पासून झेड पर्यंत सर्व अक्षर लिहून काढायची. आता मी काय करतो की पहिल्यांदा ए टू झेड ही अक्षर तुम्हाला मी लिहून काढतो, मी स्क्रीनवर आलेले आहेत बघा. आता त्यानंतर काय करायचं, प्रश्नांच्या अंतर्गत तुम्हाला चार शब्द दिलेले असतात, त्यापैकी प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर शोधायचं. आता उदाहरणार्थ पहिल्या गटामध्ये पहिला शब्द आहे इपिक, त्याचं पहिलं अक्षर आहे ई. आपण काय करायचं, ए बी सी डी नुसार ई हे अक्षर कुठे येतं, तिथं जायचं आणि त्या ईच्या खाली इपिक हा शब्द उभ्या स्वरूपात लिहून काढायचा. आता मी तर लिहून काढतो बघा, स्क्रीनवर दिसतच मला ई पी आय सी. ए बी सी डी नुसार ई हे अक्षर कुठे येतं, तिथं जायचं आणि त्या ईच्या खाली इपिक हा शब्द उभ्या स्वरूपात लिहून काढायचा. आता मी तर लिहून काढतो बघा, स्क्रीनवर दिसतच मला ई पी आय सी. आता तुमच्या लक्षात आलं असा पुढचा टप्पा काय असतो. त्याच्या पुढचा शब्द आहे राईट. साहजिक आहे, सुरुवातीचं पहिलं अक्षर आर आहे. म्हणजे तुम्ही ए टू झेड या 26 अक्षरामध्ये आर हा शब्द शोधणार आहात आणि आर ह्या अक्षर सॉरी अक्षर शोधणार आहात आणि आर ह्या अक्षराच्या खाली राईट हा शब्द उभ्या स्वरूपात लिहिणार. म्हणजे आर आय जी एस टी. मी इथं लिहून दाखवतो बघा पाठीमा स्क्रीनवर. पुढचा शब्द आहे एबल. अशाच पद्धतीनं आपण एबल सुद्धा लिहायचं आहे. पहिला अक्षर ए शोधायचं आहे, सुरुवातीलाच आहे. त्याच्या खाली ए बी एल ही ई अक्षर हाही शब्द उभ्या स्वरूपात मी लिहून दाखवतो तुम्हाला, हे पहा. आणि शेवटचा जो हाल, म्हणजे पहिला अक्षर कुठला आहे एच, एच हा हे अक्षर शोधायचं ए टू झेड मध्ये, त्याच्या खाली बरोबर उभ्या स्वरूपात हार्ट हा शब्द लिहून काढायचा. मी लिहून काढतो एच ई ए आर टी. हे चार शब्द लिहून काढल्यानंतर उत्तर लिहिण्याची अतिशय साधी सोपी पद्धत कशी असतात. आपण काय करणार, डाव्या बाजूला जो पहिल्यांदा शब्द आलेला आहे तो उत्तरामध्ये पहिल्यांदा लिहिणार. म्हणजे ए टू झेड पर्यंत ए पासून आलेलं पहिला, नंतर बी पासून आलेलं पहिला, नंतर सी पर्यंत, असं करत झेडचा शब्द. आता इथं सुरुवात करूया, पहिल्यांदा ए पासून सुरू होणारा शब्द आहे एबल, तो उत्तरात आपण पहिल्यांदा लिहून काढणार एबल. त्याच्यापुढे उभ्या स्वरूपात दिलेला ईपी काय, ई पी आय सी, तो शब्द त्याच्यापुढे आपण लिहून काढूया, लिहून दाखवला स्क्रीनवर. त्याच्यापुढे शब्द आलेला आहे हार्ट, तो सुद्धा आपण उत्तरात लिहून काढूया आडवा. आणि शेवटचा शब्द आहे राईट, तो शब्द आपण आता मी तुम्हाला लिहून दाखला. अशा पद्धतीनं बिनसुकपणे तुम्ही ए टू झेडचे अल्फाबेटिकल शब्द तुम्ही लिहून काढू शकता. यात का चुकतात, कारण ए टू झेड हा जो क्रम आहे तो त्यांच्या डोक्यामध्ये तयार करतात. मग एल एम एन ओ पी का एल ओ एम एन पी ह्यामध्ये गोंधळ होतो लिहिताना. त्यासाठी हे साधं तंत्र आहे. हे साधं तंत्र कोणासाठी आहे, मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला, इंग्रजी उत्तीर्ण होणं ज्यांना कठीण जातं त्यांच्यासाठी आहे. जे सहजगत्या मार्क पाडू शकतात, जे सहजगत्या उत्तीर्ण होऊ शकतात, त्यांनी हे तंत्र वापरण्याची गरज नाही. तुम्ही ते थेट ए बी सी डी नुसार तुम्ही लिहू शकताय. आता आपण पुढच्या काय करूया, ही गटाकडे जाऊया. मी पुन्हा महत्त्वाची सूचना इथं सिंधू झाली की हे सगळं तुम्ही शेवटच्या पानावर कच्च्या स्वरूपात करायचं आहे. तर आपण पुढे जाऊया, दुसरा गट आता बघूया. या दुसऱ्या गटामध्ये चार शब्द आहेत. एक म्हणजे पहिला शब्द आहे पॅशन, दुसरा शब्द आहे प्रोफाउंड, तिसरा शब्द आहे प्रीमियर आणि चौथा शब्द आहे पेन. आता ह्या दुसरा शब्द आहे प्रोफाउंड, तिसरा शब्द आहे प्रीमियर आणि चौथा शब्द आहे पेन. आता ह्या चार शब्दांच्यावर तुम्ही जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या चारही शब्दाची, या गटाची काठिण्य पातळी थोडीशी कठीण आहे. कारण की सर्वच शब्दांचे पहिले अक्षर हे समान आहे, काही ठिकाणी दुसरे अक्षर सुद्धा समान आहे. मग अशा शब्द हे हमखास हा दुसरा गट विद्यार्थ्यांना लिहिण्यास अत्यंत
अतिशय अवघड झालं. तर आपण ह्या तंत्राचा सुद्धा आपण कसा वापर करायचा बघूया. मागील तंत्रच पुन्हा वापरायचं आहे. नेहमीसारखं मी सांगितलं की शेवटच्या पानावर ए टू झेड ही अक्षर लिहून काढायचे. मी आता लिहून काढलेले स्क्रीनवर आलेले आहे. मागील तंत्र वापरलं तेच तंत्र वापरूया आपण. आता काय करायचं, पहिला शब्द आहे पॅशन. आता पॅशन हा शब्दामध्ये पी आलेला आहे. शब्दामध्ये चारही शब्दात पी हे अक्षर समान आहे आणि दुसरं आणि तिसरं अक्षर वेगळं आहे. याचा अर्थ आपण एक युक्ती करायची की दुसरं अक्षर जे असमान आहे ते अक्षर आपण शोधायचं, कारण पहिलं अक्षर पी सगळं समान आहे. आता पहिल्यामध्ये दुसरं अक्षर आहे ए आणि दुसऱ्या शब्दामध्ये दुसरं अक्षर आहे आ. आता मी कसं लिहून काढतो ते काळजीपूर्वक बघा. तर मी काय करणार, दुसरं अक्षर ए हे ए टू झेड मध्ये शोधणार आहे. ते पहिल्यांदाच आहे. त्याच्या डोक्यावर वरच्या बाजूस पी लिहिणार, ए तिथं आलेलं आहे आणि तिसऱ्या पासून मी उभ्या स्वरूपात लिहून काढणार. जे पी ए डबल एस आय ओ एन ही अक्षर आहे, पी मी वर लिहिलं, ए टू झेड मध्ये ए हे अक्षर आहे, तिसऱ्या अक्षरापासून एस एस आय ओ एन हे मी उभ्या स्वरूपात लिहून काढणार. आता तुमच्या लक्षात असेल की पुढचा शब्द अशाच पद्धतीने आपण काय करायचं आहे, लिहून काढायचं. आता पुढं आहे मग ए टू झेड मध्ये आर हे अक्षर शोधायचं, त्या ठिकाणी द्यायचं आणि मी कसा शब्द लिहितो तो बघा. आरच्या वर डोक्यावर पी लिहायचं, आर तिथं आहेच. त्याच्या पुढच्या तिसऱ्या अक्षरापासून उर्वरित अक्षर खुब्या स्वरूपात लिहून काढायची, म्हणजे ओ एफ ओ यू एन डी असे शब्द लिहून काढायचे. असे सगळे अक्षर आपल्याला सगळे शब्द आपल्याला लिहून काढायचे. आता अडचण अशी आपल्या की तिसऱ्या शब्दाकडे जाऊया आपण. तिसरा शब्द प्रीमियर आहे, दुसरं अक्षर आहे आर. आता आर दुसरा अक्षर शब्द अगोदर आपण लिहून काढला प्रोफाउंड. आता आर लिहायला तिथं शिल्लकच नाही जागा. मग काय करायचं, तर थोडीशी आणखीन आपण डोकं जास्त चालवायचं आणि थोडीशी युक्ती आणखीन वापरायची. तर काय करूया, मी आता काय करतो की तिसऱ्याने चौथ्या शब्दामध्ये दुसऱ्या जागी जे शब्द आहेत ते पहिलं म्हणजे आर आहे आणि चौथ्या शब्द आपण जास्त चालवायचं आणि थोडीशी युक्ती आणखीन वापरायची. तर काय करूया, मी आता काय करतो की तिसऱ्याने चौथ्या शब्दामध्ये दुसऱ्या जागी जे शब्द आहेत ते पहिलं म्हणजे आर आहे आणि चौथ्या शब्दामध्ये दुसऱ्या जागी ए आहे. म्हणजे या चार शब्दामध्ये दुसऱ्या जागी ए दोन वेळा आलेला आहे आणि आर दोन वेळा आलेला आहे. मग मी ए बी सी डी जरा नव्या पद्धतीने लिहून काढतो. बघा मी काय केलं, ए ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर आर एस टी यू बी डब्ल्यू एक्स लिहून काढतो. जे शब्द दोनदा आलेले आहेत ती अक्षरं मी दोन वेळा लिहून काढली. म्हणजे काय केलं की ए ए हे दोन वेळा आलेलं पाठीमाग बघा आणि मी आर आर दोन वेळा आलेले. आता आपण काय करूया की हे सगळे शब्द कसे लिहून काढायचे मी दाखवतो. तर पहिला शब्द पॅशन मी लिहिलेला आहे. ए अक्षर ओळखलं, ए अक्षर ओळखलं, पी डोक्यावर लिहिलं, त्याच्या पुढं डबल एस आयन. मागं मी प्रोफाउंड हा शब्द लिहून काढलाय वरच्या बाजूस, तुम्ही पुन्हा आहे तसा लिहून काढतो. आता तिसरा शब्द आहे प्रीमियर. आता दुसरा अक्षर आपल्याला असमान आहे आर. आर पुन्हा शोधायचं, तर आर दोन वेळा लिहिले प्रोफाउंड लिहिले, त्याच्याच कडेला प्रीमियर शब्द सुद्धा लिहून काढायचा. पी वर लिहायचं, आर तिथं छापलेलं आपण लिहिलेलं आहे, त्याच्याबरोबर खाली ई एम आय ई आर लिहून काढायचं. शेवटचा शब्द आहे पेन, दुसरं अक्षर आहे ए, मी दोन वेळा लिहून काढले, पुन्हा मी पेन हा शब्द अशाच पद्धतीने लिहून काढतो. आता चारही शब्द लिहून झालेला आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की दोन्ही शब्दापैकी दोन शब्द समान आहे, म्हणजे ए ए समान आहे आर आहे, यापैकी पहिला शब्द उत्तर पत्रिकेत कोणता लिहायचा. तर साहजिक आहे पाहिले तो म्हणजे पहिला आहे पेन आणि दुसरा आहे पॅशन. तिसऱ्या क्रमांकाच्या अक्षराकडे बघा. पहिला शब्द आहे पी ए आय एन आय हे अक्षर आहे आणि दुसऱ्यामध्ये आलेला आहे एस हे अक्षर आहे. आता ए टू झेड मध्ये आय पहिल्यांदा येतं का एस पहिल्यांदा येतं. आता बघूया आपण काय करायचं. पुढच्याही ग्रुपमध्ये बघा, तिसरं अक्षर आहे ई आणि ओ. ए टू झेड मध्ये ई पहिल्यांदा ओ पहिल्यांदा येतं हे आपण बघूया. बघा तर आय एस मध्ये पहिल्यांदा आलेलं आहे आय
मी बाण तिथं दाखवलेला आहे आणि एस नंतर आहे साहजिक आहे म्हणजे आय पहिल्यांदा येणार आणि एस उत्तर प्रतिक्रिया नंतर येणार म्हणजे पेन हा शब्द पहिल्यांदा लिहायचा पॅशन हा शब्द त्याच्या पुढचा लिहायचा त्याच्या पुढे हेच तंत्र वापरायचं की प्रीमियर आणि प्रोफॉन मध्ये तिसरं अक्षर आहे ई आणि ओ ए टू झेड मध्ये ई पहिल्यांदा येतं का ओ पहिल्यांदा बघूया पहिल्यांदा येतं ई प्रीमियर आणि प्रोफॉन मध्ये तिसरं अक्षर आहे ई आणि ओ ए टू झेड मध्ये ई पहिल्यांदा येतं का ओ पहिल्यांदा बघूया पहिल्यांदा येतं ई आणि नंतर येतं ओ म्हणजे प्रीमियर हा शब्द पहिल्यांदा लिहायचा आणि प्रोफॉन हा शब्द त्याच्यानंतर लिहायचा आता मी काय करतो तुम्हाला प्रत्यक्ष उत्तर लिहून दाखवतो मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे तसं पुन्हा मी लिहून काढलेलं आहे बघा उत्तर लिहिताना डाव्या बाजूने सुरुवात करायची पहिला उभा शब्द कुठला आहे पहिला आहे पेन तो शब्द मी लिहून काढतो त्याच्यानंतर आहे पॅशन तो शब्द त्याच्या पुढे त्याच्यानंतर प्रीमियर हा शब्द लिहून काढतो आणि सर्वात शेवटी लिहून काढतो प्रोफॉन मला उत्तर मिळालेलं आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं बिनचूक पद्धतीनं ए बी सी डी साठी हा जो दुसरा प्रश्न आहे त्याचे दोन पैकी दोन मार्क तुम्ही मिळवायलाच पाहिजे तरच तुम्हाला उत्तीर्ण होणं सोपं जाईल अधिक गुण प्राप्त करणं सोपं जाईल आणि दुसरा जो गट आहे ज्याची काठिण्य पातळी जास्त असेल ना कच्च्या स्वरूपात करायचा प्रश्नपत्रिकेवर हा प्रकार करायचा नाही प्रश्नपत्रिकेवर काही लिहायचं नाही प्रश्नपत्रिकेवर तुम्ही काही जर लिहिलं तर ती कॉपी समजली जाऊ शकते तुम्हाला दंड होऊ शकतो तुमचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकतं ह्या सर्व गोष्टी उत्तर पत्रिकेच्या शेवटच्या पानावरच पेन्सिलने कच्च्या स्वरूपात करायच्या आहेत तर ह्या प्रश्नाचं आणखीन एक मी उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला संबंध सोपं जाईल मी फक्त दुसरा जो गट आहे ज्याची काठिण्य पातळी जास्त आहे तो फक्त घेतो तर दुसरा गट आहे पहिला शब्द आहे कॉन्सेप्ट पुढचा शब्द आहे केस त्यानंतर क्यूट आणि शेवट शब्द आहे क्लॅक तर नेहमीचं तंत्र आपल्याला माहित आहे की या चारही शब्दांचं वैशिष्ट्य असं की पहिलं अक्षर समान आहे सी हे चारही ठिकाणी पहिल्यांदा आलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी पहिलं अक्षर समान असतं ते दुसरं असमान अक्षर शोधायचं तर पहिल्या शब्दात दुसरं आहे त्या ठिकाणी शब्द लिहून काढायचं ओ तुम्ही जाणार सी वरती लिहिणार ओ तिथं तुम्ही लिहिलेलं आहे ऑलरेडी एन सी ई पी टी हे उभ्या स्वरूपात लिहून घ्या अशाच पद्धतीनं केस हा शब्द सुद्धा लिहून काढायचा दुसरा अक्षर आहे ए ए बी सी डी मध्ये ए अक्षर पहिल्यांदा येतं तिथं जायचं आणि मी सांग दाखवतो स्क्रीनवर त्या पद्धतीने लिहून काढायचं सी ए एस ई अशाच पद्धतीनं पुढचे शब्द क्यूट सी यू टी ई आणि क्लॅड सी एल ए डी हे सुद्धा लिहून काढायचे सध्या आपल्याला चारही शब्द मिळाले मागेच तंत्र मी पुन्हा वापरलंय उत्तर लिहिताना डाव्या बाजूचा जो पहिला शब्द येतो उभ्या स्वरूपात दिला तो पहिल्यांदा लिहायचा पहिला शब्द आलेला आहे केस त्याच्यानंतर शब्द आलेला आहे क्लॅड त्याच्या शब्द आलेला आहे कॉन्सेप्ट आणि नंतरचा शब्द आलेला आहे क्यूट बरेच विद्यार्थी कॉन्सेप्ट म्हणतात त्याचा उच्चार कॉन्सेप्ट आहे अशा पद्धतीनं तुम्ही बिनचूकरित्या त्या अवघड प्रश्नाचं उत्तर सुद्धा लिहू शकता हे जर तंत्र तुमच्या अशा पद्धतीनं तुम्ही बिनचूकरित्या त्या अवघड प्रश्नाचं उत्तर सुद्धा लिहू शकता हे जर तंत्र तुमच्या लक्षात आलं असेल तर मी पुन्हा वेबसाईटचं नाव दिलेलं आहे askuv.blogspot या वेबसाईटला जा तिथे पाठिंबाचे प्रश्नपत्रिका आहेत ते प्रश्नपत्रिका तुम्ही पहा आणि तुम्ही त्याचा जास्तीत जास्त सराव करा तुम्ही हा यूट्यूबवर व्हिडिओ बघितला असेल तर कॉमेंट्समध्ये सुद्धा प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्ही सुद्धा लिहिलं तर मी त्याचा रिप्लाय तुम्हाला हमखास पाठवेन आता आपण पुढच्या उपप्रश्नाकडे बघणार आहोत पुढचा महत्त्वाचा उपप्रश्न आहे पंक्चुएट द फॉलोइंग यासाठी आहेत दोन गुण पाचवीपासून हा प्रश्न आपण सोडवत आहोत पंक्चुएट म्हणजे विरामचिन्हांचा वापर करा हे आपल्याला माहीत आहे फॉलोइंग म्हणजे खालील वाक्यामध्ये विरामचिन्हांचा वापर करा आता हा प्रश्न सोडवताना काही बाबी आपल्याला काही नियम आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे पहिला नियम माझ्या स्क्रीनवर दिलेला आहे पहिला नियम आहे की आता हे अतिशय सोपं तंत्र आहे ज्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणं अवघड जाणार त्यांच्यासाठी खास करून तंत्र आहे ह्या तंत्राचा वापर सगळ्या तंत्राचा वापर हा काळजीपूर्वक सर्व विद्यार्थ्यांनी करायचा ज्यांना अवघड जातं त्यांच्याकडे हा अंकास उपयोगी पडणार आहे पहिलं तंत्र पहिला नियम हा अतिशय महत्त्वाचा आहे पहिला नियम कोणता आहे प्रश्नात दिलेलं वाक्याची सुरुवात
ही नेहमी कॅपिटल अक्षराने करावी आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा. वाक्य कोणतेही असो, सुरुवात तुम्ही कॅपिटल अक्षरानेच करणार. त्या वाक्यातला दुसरा जो पार्ट आहे, शेवटी पूर्णविराम द्यावा, हे थोडस सगळ्यांना लागू शकत नाही. तरी ज्यांना उत्तीर्ण होणं अवघड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा नियम आहे. हा नियम लक्षात ठेवा. आता मी वरील वाक्यामध्ये ह्याचा वापर करून मी तुम्हाला दाखवत आहे. बघा, वर शब्द आहे, वाक्य इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. वाक्याच्या सुरुवातीला पहिलं अक्षर आय स्मॉल आहे. वरील नियमाप्रमाणे उत्तर लिहिताना मी काय करणार, आय पहिल्यांदा कॅपिटल करणार, शेवटी मी फुलस्टॉप जोडणार. वाक्य कोणती असो, या दोन गोष्टी मी करणारच, ज्याच्यामुळे दोन प्रश्नाला दोन वाक्याला दोन गुण आहेत, एका वाक्याला एक गुण आहे, यापैकी निम्मा अर्धा गुण मिळण्याची शक्यता मला जास्त आहे. हा पहिला नियम आहे. आता बघा, मी दाखवतो आय बाणाला, आय मी कॅपिटल लिहिलेलं आहे उत्तर लिहिताना, आणि शेवटी वाक्य पूर्ण झाल्यानंतर फुलस्टॉप दिलेला आहे. बहुतांश विद्यार्थी फुलस्टॉप ठळक पद्धतीने देत नाही, तर टिंब मात्र पुढे जातात आणि तो ठळक उत्तर दे. प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम असण्याची दाट शक्यता असते. तर विशेष नाम प्रॉपर नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या ठिकाणाला जे अद्वितीयरित्या जे नाव दिलेलं असत त्याला विशेष नाम असे म्हणतात. मी माझा ग्रामरचा व्याकरणाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सविस्तर याची माहिती दिलेली आहे. पण विशेष नामाची मी आता इथे चर्चा करणार नाही, आपला कालावधी कमी आहे. आता उदाहरण राम हा शब्द आहे, कोल्हापूर हे ठिकाणाचं नाव आहे, हे दो अशा प्रकारचे शब्द आले असतील तर हमखास ह्या शब्दांचं पहिलं अक्षर आपल्याला कॅपिटल काढायचं आहे. हा दुसरा नियम लक्षात ठेवा, विसरू नका. मी तुम्हाला याचं उत्तर दाखवतो कसं लिहायचं. आता पुन्हा मी शब्द वाक्य लिहून कळवा, इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. तर यामध्ये श्रीवास्तव एका महिलेचं नाव आहे म्हणून एस मी अक्षर कॅपिटल काढलेलं आहे. आणि साहजिक आहे, ती गृहिणी आहे, विवाहित आहे, म्हणून त्याच्या पाठीकरता मिसेस एम सुद्धा मी कॅपिटल काढलं. हमखास तुम्हाला वाक्यामध्ये विशेष नाम हे आढळणारच. तर आपण काय करूया, पुढच्या दुसऱ्या विरामचिन्हांच्या नियमाकडे आपण बघूया. आता पुढचा अतिशय महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे, जर वाक्यामध्ये सेड, आस्क्ड, एक्सक्लेम सारखे शब्द आले असतील आणि जर त्याच्या पुढील आणि मागील शब्द हमखास अवतरण चिन्हामध्ये लिहिलेला असलाच पाहिजे. आता शब्द सेड येईल किंवा त्याचे इतर रूपे येतील, सेड शब्द हमखास अवतरण चिन्हामध्ये लिहिलेला असलाच पाहिजे. आता शब्द सेड येईल किंवा त्याचे इतर रूपे येतील, से येईल किंवा सेज येईल किंवा शाल से किंवा विल से किंवा आस्क येईल, आस येईल, शाल आस्क, विल आस्क किंवा आस्कड येईल किंवा एक्सक्लेम, एक्सक्लेम्स, एक्सक्लेम, शाल एक्सक्लेम, विल एक्सक्लेम सारखे कुठलेही शब्द येतात. मुख्य हे तीन शब्द लक्षात ठेवा, इतर शब्द सुद्धा येऊ शकतात पण बहुतांशी हे शब्द असणार आहेत. हे तीन शब्द आले की लक्षात ठेवायचं की याच्या पाठीमागे किंवा पुढचे शब्द हे काय आहेत, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असण्याची शक्यता आहे. आता पुढचे शब्द का पाठीमागचे शब्द हे कसे आपण ओळखायचे, तर या सेड, आस्क्ड, एक्सक्लेम्ड च्या समजा की पाठीमाग शी, इट, दे हे सर्व आले असतील. बघा मी काय म्हणतो, ते या शब्दाच्या पाठीमागे जर व्यक्तीचं नाव किंवा हे सरनाम आले असतील तर या शब्दाच्या पुढचा शब्द, पुढचे उर्वरित शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असतात. समजा या सेड एक्सक्लेम आजच्या पुढे व्यक्तीचं नाव आहे तर पाठीमागचे शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असतात. आता मी तुम्हाला हे उदाहरणासह तुम्हाला दाखवतो. आता मी पहिल्यांदा वाक्य लिहून काढतो. बघा की इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. आता इजच्या पाठीमागं मी दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे.
आणि नंतर सोच्या पाठीमागे तिथं दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. का दिलेलं आहे? कारण सेडच्या पुढे मिसेस श्रीवास्तव आहे. तर मग पाठीमागचे शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असतात. अतिशय साधा सोपा आहे, साधा सोपा आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेले शब्द आहेत त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटलच असणार आहे. ठीक आहे, आपण अशा पद्धतीनं अवतरण चिन्हाचा वापर करू शकतो. जे हमखास विरामचिन्ह वापरली जातात त्याचाच उहापोह मी या व्हिडिओमध्ये आता सोप्या साध्या तंत्रामध्ये करत आहे. आता पुढचा नियम आपण बघूया कोणता येतो ते. समजा जर वाक्याची सुरुवात ही सहाय्यक अधिक क्रियापदाने होत आहे, मला हे वाक्य दिलेलं आहे, त्याच्या सुरुवातीचा पहिला जो शब्द आहे तो सहाय्यकारी क्रियापद आहे. तर सहाय्यकारी क्रियापद हे कोणते आपल्याला माहीत असलं पाहिजे. मी स्क्रीनवर त्याची यादी दिलेली आहे. एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड शॅल विल शुड कुड कॅन कुड मे माइट डू डज डिड यापैकी कोणताही शब्द सुरुवातीला आला असेल तर हमखास ह्या शब्दांचा गट ते वाक्य जिथं शेवट होतो त्याच्या शेवटी डोळं झाकून प्रश्नचिन्ह द्यायला हरकत नाही. आता मी तुम्हाला उदाहरणासह मी दाखवतो बघा. आता इथं इज दॅट सो यामध्ये इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. आता इज सुरुवातीला आलेला आहे याचा अर्थ हमखास ह्या ग्रुपमध्ये शेवटी तुम्ही प्रश्नचिन्ह लिहून काढायचं, कारण की हा वर्बल क्वेश्चन आहे किंवा यसरडाई क्वेश्चन आहे. असे चार पाच नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर हमखास या प्रश्नाला तुम्हाला भरपूर गुण मिळू शकते. पुढचा एक पोट नियम बघूया आपण, थोडासा अवघडाकडे जाऊया. समजा जर वाक्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने होत नाही तर ती डब्ल्यू एच या अक्षरापासून सुरू होणाऱ्या डब्ल्यू एच वर्ड्सने होते, जसे कोणते स्क्रीनवर मी त्याची यादी दिलेली आहे पाठ. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापदे आले असते, म्हणजे एम इज आर पासून ते डू डज डीड पर्यंत कोणते आले असतात. मी पुन्हा रिपीट करतो. समजा तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये सुरुवातीचा पहिला शब्द हा डब्ल्यू एच वर्ड आहे पहिल्यांदा पहिल्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला आणि दुसऱ्या क्रमांकाला सहाय्यकारी क्रियापद आहे, हमखास ते वाक्य हे प्रश्नच असतो, तो डब्ल्यू एच प्रश्न असतो, त्या वाक्याच्या शेवटी त्या ग्रुपच्या त्या समूहाच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहायला हरकत नाही. मी तुम्हाला उदाहरण असं दाखवतो. आता इथे उदाहरण दिलेलं आहे, राम सेड कॉमा इंटू डबल इन्वर्टेड कॉमा व्हॉट इज युअर नेम क्वेश्चन मार्क डबल इन्वर्टेड कॉमा कंप्लीट. आता मी लिहून काढलेलं आहे. आता मी सांगतो, आता या सुरुवातीमध्ये व्हॉट हा शब्द डब्ल्यू एच वर्ड आलेला आहे, मी एरोने दाखवलंय बघा. सुरुवात व्हॉटने होते, त्याच्या हा पहिल्या ठिकाणी शब्द आहे, दुसऱ्या ठिकाणचा जो शब्द आहे तो सहाय्यकारी क्रियापद आहे एम इज आर वॉज वेअर या शब्द आहे डब्ल्यू एच वर्ड आलेला आहे, मी एरोने दाखवलंय बघा. सुरुवात व्हॉटने होते, त्याच्या हा पहिल्या ठिकाणी शब्द आहे, दुसऱ्या ठिकाणचा जो शब्द आहे तो सहाय्यकारी क्रियापद आहे एम इज आर वॉज वेअर यादी आपल्या स्क्रीनवर आहे. याचा आता हमखास या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणारच हे लक्षात घ्या. हे साधं सोपं तंत्र लक्षात घ्या, तुम्हाला भरपूर गुण मिळवून देऊ शकतात. आता पुढचा थोडा खोलात जायचा नियम आपण लक्षात घेऊ की डब्ल्यू एच वर्ड आलेला आहे पण त्याच्यापुढे सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही, म्हणजे डब्ल्यू एच हु व्हॉट वेअर असेल, पुढं सहाय्यकारी क्रियापद एम इज आर वॉज वेअर पण डू डज डीड पर्यंत नसेल तर ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य असणार नाही. ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असू शकत, लक्षात प्रश्नार्थी वाक्य असणार नाही. ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असू शकत, लक्षात, किंवा ते उपवाक्य असू शकत. तर मी शब्द तुम्ही उपवाक्याकडे न जाता मी उद्गारार्थी वाक्य असू शकत यावर भर देईन आणि त्या वाक्याच्या शेवटी तुम्हाला उद्गारार्थी चिन्ह द्यायचं आहे हे लक्षात घ्या. मी उदाहरण स्क्रीनवर दाखवलेलं आहे. आता राम एक्सक्लेम, रामने उद्गार करले, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज असं वाक्य दिले तुम्हाला. आता एक्सक्लेमच्या पाठीमागे व्यक्तीचं नाव राम, साहजिक आपण मागं शिकलो, त्याच्या पुढचे शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असतात. मी ते लिहून काढलेले आहेत. सुरुवातीचा पहिला शब्द दुहेरी अवतरण शब्द आहे
व्हॉट डब्ल्यूएच वर्ड आहे, पण मागे नियम काय होता की त्याचा पुढचा शब्द शोधायचा आहे तो आहे ॲमेझर आलाय का, नाही अ ब्युटिफुल आलेला आहे. साहजिक आहे जर सहाय्यकारी क्रियापद दुसऱ्या ठिकाणी नसेल उपनियम, हा तुम्ही लक्षात ठेवा. जेवढ्या प्रमाणात तुम्ही वाक्य सोडवणार तेवढ्या प्रमाणात तुमचा हा नियम लक्षात बसणार आणि तुम्हाला सोडवणं अतिशय सोपं जाणार आहे. हे तंत्र समजून घेतल्यानंतर पुन्हा तुम्ही मी दिलेला जो ब्लॉग आहे, जो वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला जा. त्या वेबसाईटला प्रश्नपत्रिका आहेत, त्या डाउनलोड करा किंवा तुम्ही ऑनलाईन सोडवा आणि उत्तर तुम्ही त्या मला पाठवायला हरकत नाही. आता पुढच्या दुसऱ्या उपप्रश्नाकडे जाऊया. चौथा प्रश्न आहे, मेक फोर वर्ड्स, कंसात सूचना असते, मिनिमम थ्री लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द वर्ड ग्रँड डॉटर. ह्या प्रश्नाला दोन गुण असतात. आता आपला महत्त्वाचा नियम काय, आपण जो प्रश्न सोडणार आहोत त्या प्रश्नाचा अर्थ आपल्याला परिपूर्णरित्या माहीत असला पाहिजेच, किंवा त्या प्रश्नाची प्रत्येक शब्द पाहिजे. आता पहिला शब्द आहे मेक, मेक म्हणजे तयार करा. फोर वर्ड्स चार शब्द, तुम्हाला चार शब्द तयार करायचे. पण कंसात सूचना काय, मिनिमम थ्री, मिनिमम म्हणजे किमान, कमीत कमी, कमीत कमी तीन अक्षराचे तुम्हाला चार शब्द तयार करायचे. आता हे अक्षर कुठून घेणार, मनाची घ्यायची काय, तर नाही. पुढे सूचना आहे युझिंग द लेटर, युझिंग म्हणजे वापरून, लेटर म्हणजे अक्षर, कुठले अक्षर वापरायचे आहेत, इन द वर्ड ग्रँड डॉटर. तुम्हाला त्या प्रश्नामध्ये जो शब्द दिला ग्रँड डॉटर, तुम्हाला त्या प्रश्नामध्ये जो शब्द दिलेला आहे त्या शब्दातीलच अक्षर वापरून तुम्हाला चार नवीन शब्द तयार करायचे आहेत. आणि त्या चार शब्द ही किमान प्रत्येक शब्द हा तीन अक्षरांचा असला पाहिजे. आता इथं दिलेला ग्रँड डॉटर हा शब्द आहे, ह्यामध्ये अक्षर वापरायचे आहेत आणि आपल्याला चार शब्द लिहून काढायचे आहेत. आता याचं आपण साधं सोपं तंत्र पहिला बघूया. आता हे पहिलं महत्त्वाची गोष्ट आहे की दिलेला जो शब्द असतो ग्रँड डॉटर इथं दिलेला आहे, तो शब्द पाहता क्षणीच आपल्याला काही शब्द चटकन ओळखतात, ते त्या शब्दामध्ये लपलेले आहेत. असे शब्द जर चटकन आपल्या लक्षात आले तर उत्तरामध्ये ते आपण लिहून काढायचे आहेत. आता आपण बघूया, उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो ग्रँड डॉटर मध्ये कोणते शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. पहिला लक्षात येतो ग्रँड हा शब्द, ग्रँड म्हणजे भव्य, आपल्याला गेलेला आहे, पहिलीपासून गेलेला आहे, बऱ्याच ठिकाणी तो लिहून काढायचा. आणि तिसरा शब्द अतिशय साधा सोपा लपलेला आहे, अँड हा लपलेला आहे. म्हणजे इथेच आपल्याला तीन शब्द मिळाले पाहता क्षणीच. नियम काय, प्रत्येक शब्दामध्ये किमान तीन अक्षर असली पाहिजे. आता आपल्याला चौथा शब्द शोधायचा आहे, त्यासाठी आपण काय करणार, साधं सोपं तंत्र आपण लक्षात ठेवणार आहे. कुठलं तंत्र आहे ते, हेच तंत्र जे आपण पहिल्या उपप्रश्नामध्ये वापरले होतं, म्हणजे पाठीमा स्क्रीनवर तो नियम आलेला आहे. दिलेल्या शब्दामध्ये ए ई आय ओ यू ह्यापैकी कोणते अक्षर किंवा स्वर आलेला आहे का हे पाहायचं होतं. यापैकी हमखास कोणते तरी अक्षर, पाचपैकी एक दोन अक्षर हमखास असणारच, आणि ती अक्षरे वापरून आपण अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मी तो कसा तयार करायचा आहे तुम्हाला दाखवतो. तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की कच्च्या पानावर, शेवटच्या पानावर कच्च्या स्वरूपात घ्यायचा. मी काय करतो, ग्रँड डॉटर हा शब्द शेवटच्या पानावर लिहून काढतो. तर ह्यामध्ये ए ई आय ओ यू ह्यापैकी कोणते अक्षर आहेत हे पहिल्यांदा पाहूया. पहिला अक्षर आलेला आहे ए, मी काय करतो ए अक्षर लिहून काढतो बाजूला. पुढचा अक्षर आलेला आहे यू, यू सुद्धा मी लिहून काढतो. आणि पुढचा अक्षर आलेला आहे ई, ई सुद्धा मी लिहून काढतो. म्हणजे तीन स्वर आपल्याला मिळालेला आहे. आता तीन स्वर सोडले राहिलेली व्यंजन असतात, म्हणजे कुठल्या उदाहरणार्थ जी आर एन डी, पुन्हा जी एच टी आणि शेवटी आर, हे म्हणजे आता ही व्यंजन आणि हे तीन स्वर आपण काय करायचे आहेत, वापरायचे आहेत. आणखीन शब्द तयार होतो का नाही हे पाहायचं आहे. मी तुम्हाला उदाहरणार्थ कसा दाखवतो बघा. तर पहिलं व्यंजन आहे जी, तर मी बाण आलेला आहे स्क्रीनवर. तर जी मी काय करतो, काय करायचे आहेत, वापरायचे आहेत. आणखीन शब्द तयार होतो का नाही हे पाहायचं आहे. मी तुम्हाला उदाहरणार्थ कसा दाखवतो बघा. तर पहिलं व्यंजन आहे जी, तर मी बाण आलेला आहे स्क्रीनवर.
तर जी मी काय करतो, पहिल्यांदा लिहून काढतो जी पहिलं अक्षर, पुढचं अक्षर मी घेणार ए, त्यापुढे ए लिहिलं, आणि त्या शब्दामध्ये आणखीन कुठलं व्यंजन आहे तर आहे एन आहे, हे मी काय करतो की लिहून काढतो, म्हणजे काय लिहिलं मी जी ए एन, हे तीन अक्षर शब्द लिहून काढला. तर जी एन सारखा शब्द इंग्लिशमध्ये आहे का हो, तो इंग्लिशमध्ये अस्तित्वात नाही. मी कच्च्या स्वरूपात शेवटच्या पानावर लिहिलेला आहे, मी अजून उत्तर म्हणून लिहिलेलं नाहीये तर नाही. आता आणखीन एक शब्द मिळतो का बघू, आता पुढे जाऊया. पुन्हा ह्याच पद्धतीनं जी ए आणि एन नंतर आर शब्द, तर जी ए आर हा शब्द इंग्रजीमध्ये आहे, मला शब्द मिळाला. पुढचा शब्द मी शोधून काढतो, जी पुन्हा ए हे स्वर आणि आरच्या नंतर डी हे अक्षर, जी ए ए डी काय, हा शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये आहे. अजून मी परिपूर्ण उत्तर दिलेलं नाही, मला आणखीन एक शब्द मिळाला. त्यानंतर जी ए जी कॅट हा शब्द बऱ्याच ठिकाणी वाचला असेल, तो शब्द मिळाला. पुढे आपण शब्द वापरून घ्या मिळतो का, जी ए एच हा शब्द सुद्धा आहे, म्हणजे त्या शब्दातील सगळी व्यंजने मी वापरणार आणि त्या व्यंजनामध्ये मी ए हा स्वर वापरून बघणार की मला अर्थपूर्ण शब्द मिळतो का नाही. तर पुढे आपण बघूया, जी ए टी हा शब्द सुद्धा आहे. आता पुढे आणखीन व्यंजनाचा आपण आता यू हे स्वर वापरून बघूया, पुन्हा इतर व्यंजन वापरायची. आता पहिलं व्यंजन आहे अक्षर आहे जी, त्यांच्या स्वर आपला यू, त्यांच्यानंतर इतर व्यंजन आहे एन, जी यू एन गन, आपल्याला माहितीच आहे गन म्हणजे बंदूक हा शब्द. अशा पद्धतीने पुढचा एक शब्द मिळतो का बघूया, जी यू आर हा शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये आहे. तुम्ही तर ऑक्सफर्डमध्ये गेला, ऑक्सफर्डच्या वेबसाईटला लेख, अशा जी यू जी हा शब्द इंग्लिशमध्ये नाही आहे. म्हणजे हे तंत्र वापरून आपल्याला भरपूर शब्द तयार करता येतात आणि त्यापैकी आपल्याला माहीत असलेले अर्थपूर्ण शब्द आपल्याला सापडतात. तुमच्या तंत्र लक्षात आला असेल. आता पुढचा अनेक शब्द लिहून काढतो, जी यू एच हा इंग्लिशमध्ये शब्द अस्तित्वात नाही आहे. जी यू टी गट, गट आपल्याला शब्द गेलेला आपण वापरतो मराठीमध्ये सुद्धा, तर तो शब्द अर्थपूर्ण शब्द आहे. आणखीन काही शब्दाची उत्पत्ती आपण बघूया. आता आपण वापरणार आहे आर पासून, हा आरच्या पुढं ए घेतलं आणि पुन्हा आर ए जी रॅग हा शब्द लिहून, रॅग म्हणजे चिंदी, हा शब्द आपल्याला परिचित आहे. आता इतर व्यंजन मी घ्यायला सुरुवात केली, पहिला जी वापरून बघितलं, नंतर डी वापरून बघितलं, नंतर आता मी आर वापरून घेणार आणि स्वर अजून मी एच वापरतोय, मगाशी यू वापरला ई सुद्धा वापर. इतर व्यंजन मी घ्यायला सुरुवात केली, पहिला जी वापरून बघितलं, नंतर डी वापरून बघितलं, नंतर आता मी आर वापरून घेणार आणि स्वर अजून मी एच वापरतोय, मगाशी यू वापरला ई सुद्धा वापरू शकतो. आता आर ए जी रॅन, आर ए एन रॅन हा शब्द सुद्धा मला मिळाला आहे, आर ए टी रॅन हा शब्द सुद्धा मिळेल. असे भरपूर शब्द आपण आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आता आर ए डी आर ए हे सगळे शब्द इंग्रजीमध्ये अस्तित्वात आहेत, परंतु यातले बहुतांश शब्दाचे अर्थ आपल्याला माहीत आहेत, कारण आर ए डी आर ए असे वाचनात गेलेले नाहीत. मग आता आपल्यासमोर प्रश्न असा पडतो की यातील नेमकी उत्तरं कोणती द्यायची. पहिल्यांदा शब्द किती तयार होतात ते आपण पाहूया, आर ए आर आहे. तर आपण काय करायचं, आपल्याला माहीत असलेला शब्द ज्याच्याविषयी आपल्याला खात्री आहे, आपल्याला आत्मविश्वास आहे, असे शब्द उत्तरामध्ये ई ए आणि त्या टी ई ए टी ईट, ईट म्हणजे खाणे हा शब्द होऊ शकतो. व्यंजनापासून सुरू करा, स्वर वापरा, स्वरापासून सुरू करा, व्यंजन वापरा, तुम्हाला खूप शब्द सापडतील. पण लिहिताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे, जो शब्द अर्थपूर्ण आहे, ज्याच्याविषयी तुम्हाला खात्री आहे, तेच शब्द तुम्ही उत्तरामध्ये द्यायचे. लक्षात आलं. आता मी काय करतो, उत्तरामध्ये माहीत असलेले शब्द लिहितो. आता मागे मला ग्रँड, त्यानंतर डॉटर आणि अँड हे शब्द मिळालेले आहेत, ते तीन शब्द लिहून काढले. आणि आता माहीत असलेले शब्द गन, त्यानंतर गट, रॅग, त्यानंतर रॅट असे शब्द आपण लिहू शकतो. जरी तुम्हाला चार शब्द लिहून काढायला सांगितले असेल तरी जर तुम्हाला खात्री असेल आणि योग्य असेल तर चारच्या ऐवजी आठ शब्द लिहून काढा. मिनर पेपर तपासणारे शिक्षक काय करतील, आठपैकी जे शब्द बरोबर आहेत ते शब्दांचे गुणच पकडतील आणि तुम्हाला परीक्षेपैकी गुण मिळेल.
मी आता तुम्हाला आणखीन एक सोपं तंत्र सांगणार आहे ज्याचा सुद्धा तुम्हाला भरपूर उपयोग होऊ शकतो. हे दुसरे सोपे तंत्र काय ते बघा. दिलेल्या शब्दामध्ये शक्यतो ए किंवा ई किंवा टी तीन अक्षर बहुतांश असतात, किंवा ए किंवा आर किंवा टी ही तीन अक्षर असण्याची शक्यता आहे. जर दिलेल्या शब्दामध्ये पहिला समूह जो आहे ए ई टी किंवा दुसरा समूह आहे ए आर टी अशी अक्षरे जर असतील तर खालील शब्द आपल्याला सहजगत्या मिळू शकतात. आता ग्रँड डॉटर या शब्दाचं मी तुम्हाला उदाहरण देऊन दाखवतो. आता इथे ग्रँड डॉटर शब्द स्क्रीनवर आलेला बघा, त्यामध्ये आलेला बघा, त्यामध्ये ए टी आणि ई म्हणजेच ए ई टी ही तीन अक्षरं मला मिळालेली आहे आणि ती खास करून तुमच्या लक्षात यावी यासाठी मी त्याचा फॉन्ट हा त्याचा फॉन्ट साईज हा मोठा केलेला आहे. अशा प्रकारे इतर कोणतेही शब्द आले आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला ए ई आणि टी ही अक्षरे त्यामध्ये असतील तर तीन शब्द तुम्ही आरामात तयार करू शकता. आता मी स्क्रीनवर दाखवलेला आहे म्हणजे ए टी ई एट म्हणजे खाल्ले हा शब्द मिळतो, ई ए टी ईट म्हणजे खाल्ले हा शब्द मिळतो आणि टी ई ए टी म्हणजे चहा हे तीन शब्द हमखास तुम्हाला मिळतात. त्यामुळे जर कोणताही नवीन शब्द प्रश्नपत्रिकेत जर आला तर मागील तंत्र तुम्ही वापरायचं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जर ए ई टी हे तीन अक्षरे आले असतील तर हे खालील तीन शब्द तुम्ही नवीन छोटे शब्द म्हणून साहजिकपणे तुम्ही लिहू शकता. आता दुसरा जो समूह आहे तो आहे ए आर टी याचा. आता या नवीन ग्रँड डॉटर हा शब्द मी पुन्हा स्क्रीनवर लिहिलेला आहे, त्यामध्ये सुद्धा मी ए टी आर म्हणजेच ए आर टी ही तीन अक्षरचा फॉन्ट साईज हा मी मोठा केला आहे तो तुमच्या लक्षात येण्यासाठी. तुम्हाला जर प्रश्नपत्रिकेत कोणताही शब्द नवीन आला तर त्यामध्ये मागील प्रमाणे ए टी आर ही अक्षरं आहेत का पहा. जर ही अक्षरे असतील तर या अक्षराच्या सहाय्याने सुद्धा आपण काय करू शकतो नवीन तीन शब्द तयार करू शकतो. तर इथे मी दाखवलेलं आहे ए आर टी आर्ट म्हणजे कला, टी ए आर थार म्हणजे डांबर आणि आर ए टी रॅक म्हणजे उद्योग तुम्हाला माहिती आहे. हे तीन शब्द तुम्ही आरामात तयार करू शकता. त्यामुळे ए ई टी आणि ए आर टी ही तीन अक्षर तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यापासून तयार होणारे हे शब्द समूह सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. नेहमीची सूचना, हे तंत्र अवगत झाल्यानंतर मी दिलेली वेबसाईटला जायचं askuv.blogspot या वेबसाईटली प्रश्नपत्रिका पाहायची आणि आपण सराव करायचा आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. तर यासाठी दोन गुण आहेत, सर्वात महत्त्वाचे प्रश्नाचा अर्थ माहीत असणं आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असणं. राईट म्हणजे लिहा माहीत आहे, रिलेटेड वर्ड्स म्हणजे संबंधित शब्द, याचा ॲज शोन दाखवल्याप्रमाणे इन दी एक्झाम्पल उदाहरणार्थ खाली एक्झाम्पल उदाहरणार्थ खाली तुम्हाला एक उदाहरण सोडवून दिलेलं आहे आणि त्या उदाहरणामध्ये जे संबंधित शब्द दिलेले आहेत त्या पद्धतीनं तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आता बघूया आपण की काय दिलेले आणि काय लिहायचं आहे. हा हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये हा वेब डायग्राम आहे, ह्या वेब डायग्रामच्या केंद्रस्थानी शब्द दिला असतो तो एक तर असतो नाउन नाम असतो किंवा दुसरं क्रियापद असतो. नाउन आणि वर्ब नाम आणि क्रियापद याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍब्जेक्टिव्ह ऍडव्हर्ब विचारणार नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा. वेब डायग्रामच्या केंद्रस्थानी तुम्हाला हे दोनच शब्द विचारणार. जर तुम्हाला नाम विचारलं नाउन विचारलं तर तुम्हाला उत्तर म्हणून वेब डायग्रामच्या कडेला ऍब्जेक्टिव्ह लिहिणं अपेक्षित आहे. लक्षात आलं.
आणि जर तुम्हाला वर्ब दिलं, लक्षात आलं, आणि जर तुम्हाला वर्ब दिलं, क्रियापद दिलं, तर क्रिया विशेषण म्हणजे ऍडवर्ब लिहिणं हे अपेक्षित आहे. आता आपण ह्या वेब डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर गर्ल हा शब्द दिला, गर्ल हे नाउन आहे. आणि उदाहरणार्थ तुम्ही तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे की नॉटी हा शब्द दिलेला आहे वरती इकडं, म्हणजे विशेषण दिलेलं आहे तुम्हाला. त्या पद्धतीनं तुम्हाला शब्द लिहायचे. तर मुलगी मुली कशा असतात, सुंदर असतात, म्हणजे ब्युटिफुल हे विशेषण मी त्या मुली नाउन विषयी लिहिलं. आता मुलीशी संबंधित आणखीन दुसरा ऍडजेक्टिव्ह कुठलं येऊ शकेल, तर मुली उंच सुद्धा असतात, टॉल हा शब्द लिहिलेला आहे. तिसरं विशेषण आहे की स्वीट गोड असतात मुली, लिहू शकताय. आणि शेवटचं यंग हा शब्द लिहू शकतात. आता हे उत्तर लिहिताना वेब डायग्राम काढणं अपेक्षित आहे. वेब डायग्राम काढताना काय चूक होते, आपण पहिल्यांदा वेब डायग्राम आखून घेतो, उत्तर लिहिल्यानंतर नंतर त्याच्या भोवती वेब डायग्रामचे बॉक्स आखून घ्या. बहुतांश काय होतं, आपण वेब डायग्रामचा बॉक्स आखून घेतो, शब्दाची लांबी जास्त असते, तो शब्द त्यात बसवताना कठीणाई जाते. जर तुम्ही पहिल्यांदा शब्द लिहिला नंतर बॉक्स आखला तर तो शब्द वेब डायग्राम अतिशय छानपैकी तुमच्या लक्षात येऊ शकते. आता पुढचं आपण एक उदाहरण बघूया. तर ह्या दुसऱ्या उदाहरणामध्ये वेब डायग्रामच्या केंद्रातील रन हा शब्द दिलेला आहे. रन म्हणजे पळणे, क्रियापद आहे. क्रियापद आले तर तुम्ही उत्तर काय लिहिणार, क्रिया विशेषण लिहिणार. आता आपण कसं पळतो, फास्ट पळतो, वेगात पळतो. त्यामुळे उदाहरण देताना फास्ट हा शब्द दिलेला आहे, पण आपण ऍडवर्ब लिहायचं, एवढं लक्षात घ्या. आता मी काय करतो, रन शब्द दिलेला आहे, इथं उदाहरण त्याच्या संबंधी क्रिया विशेषण लिहायचं, ओके. नाही मी कसं, क्विकली वेगात चटकन पळतो, क्विकली आहे लिहून काढलेलं आहे. क्रिया विशेषण ज्यावेळी लिहिणं अपेक्षित असतं, क्रिया विशेषण लिहायचं, ओके. नाही मी कसं, क्विकली वेगात चटकन पळतो, क्विकली आहे लिहून काढलेलं आहे. क्रिया विशेषण ज्यावेळी लिहिणं अपेक्षित असतं, असा प्रश्न अतिशय सोपा असतो, कारण ज्या शब्दाच्या शेवटी एल वाय असतं, क्विकली किंवा फुल्ली, फेथफुली, हे सगळे क्रिया विशेषण असतात. आता क्विकली नंतर दुसरा शब्द मी लिहून जातो, स्विफ्टली म्हणजे जलदगतीने, रन कसा जलदगतीने पळ. त्याच्यानंतर आहे रन स्लोली, हळूवार पळ. आणि नंतर येणार रन हेस्टीली, घाई घाई. अशा पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं सोडवू शकताय. महत्वाची बाब आहे की काय विचारलेलं आहे आणि काय लिहायचं आहे हे लक्षात ठेव. दोन बाबी महत्वाच्या आहेत, नाउन विचारलं ऍडजेक्टिव्ह लिहायचं, म्हणजे नाम विचारलं विशेषण लिहायचं. वर्ब विचारलं ऍडवर्ब लिहायचं आहे, म्हणजे क्रियापद विचारलं तर तुम्हाला क्रिया हे आपण तयार ठेवले पाहिजे, जे ह्या उपप्रश्नाला आणि पुढच्या उपप्रश्नाला आपल्याला अतिशय उपयोगी पडणार आहेत. आता इथं मी तुम्हाला ऍडजेक्टिव्हची यादीच दिलेली आहे, म्हणजे ऍक्च्युअल, अँग्री, बॅड, ब्युटिफुल, ब्रीफ, ब्रॉड, काम, केअरलेस, क्लिअर, डीप, केअरफुल, करेक्ट, ईगर, इझी, एक्झॅक्ट, एक्स्ट्रीम, फ्री, फुल, जेंटल, ग्रेट, हॅपी, हाय, हेल्पफुल, जॉयफुल, काइंड, लेझी, लिव किंवा लाईव, मॅड, नियर, नीट, नाईस, ओपन, लाऊड, पेशंट, परफेक्ट, पुअर, प्रॉपर, रिअल, सॅड, सेफ, स्लो, सॉफ्ट, सडन, स्वीट, क्विक, क्वाइट, ट्रू, यूजफुल, रॉंग, ब्लिट, डार्क, ब्राइट, येलोइश, राउंड, स्क्वेअर, फ्लॅट, स्ट्रेट, यंग, ओल्ड, न्यू, एन्शियंट, बिग, स्मॉल, लार्ज, टायनी, इनॉर्मस, डिटेल, प्रिटी, स्टुपिड, ओरिजिनल, एक्सपेन्सिव्ह. हे शब्द मी असे शोधून काढले की नाउन कोणतेही आलं तर ऍडजेक्टिव्ह यापैकी शब्द बसणारच. तसे मी ऍडवर्ब क्रिया विशेषणाची सुद्धा यादी केलेली आहे. मी त्याचं पूर्ण वाचत नाही आपल्याला वेळेअभावी, म्हणजे सुरुवात होते ऍक्च्युअली पासून, तो शब्द शब्द रॉंगली. हे शब्द तुम्ही जर माझा व्हिडिओ थोडा पॉज केला, थांबवून ठेवला आणि तुम्ही जर लिहून काढलं आणि हे शब्द पाठ केले, हमखास तुम्हाला हे शब्द वापरता येतील,
एवढे सोपे शब्द तुम्हाला परीक्षेत असणार आहेत आणि तुम्हाला लिहिणं अतिशय सोपं जाणार. ह्या शब्दांचं वाचन करा, शक्य झालं तर शब्द पाठ केले, हमखास तुम्हाला हे शब्द वापरता येतील एवढे सोपे शब्द तुम्हाला परीक्षेत असणार आहेत आणि तुम्हाला लिहिणं अतिशय सोपं जाणार. ह्या शब्दांचं वाचन करा, शक्य झालं तर हे लक्षात ठेवा, पाठ केलं तर उत्तम आहे. आणि ह्या तंत्राचा वापर करा आणि हा प्रश्न सोडवा. हा प्रश्न अवघड झाल्यावर पुन्हा ब्लॉगला जा, वेबसाईटला जा, सराव करा आणि मला तुम्ही याचा रिपोर्ट पाठवू शकता. तर पुढच्या उपप्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा उपप्रश्न आहे, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, ऍड 4 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. यासाठी 2 गुण दिलेले आहेत. महत्वाचा मूलभूत नियम काय, प्रत्येक प्रश्नाचा अर्थ आपल्याला माहीत असला पाहिजे जो आपण सोडणार आहे, किमान त्यातला शब्दाचा अर्थ माहीत असला पाहिजे. तर ह्या प्रश्नाचा अर्थ बघूया आपण. कम्प्लीट द वर्ड म्हणजे पूर्ण करा, वर्ड चेन शब्दांची साखळी. तर कोणत्या शब्दांची साखळी, तर नाउन. नाउन्स म्हणजे नाव, म्हणजे तुम्हाला परीक्षेत एक नाउन दिलं जाणार आहे, त्या नाउन पासून तुम्हाला 4 नाउन लिहिणं अपेक्षित आहे, 4 नाम लिहिणं अपेक्षित आहे. पण लिहिताना काय काळजी घ्यायची, ऍड 4 वर्ड, 4 शब्द जोडायचे. ऍड म्हणजे भर घाला, ईच बिगिनिंग, ईच म्हणजे प्रत्येक, बिगिनिंग म्हणजे सुरुवात होणारे, विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. लास्ट लेटर शेवटचा अक्षर, प्रिव्हियस वर्ड अगोदरचा, पूर्वीचा शब्द. प्रिव्हियस म्हणजे पूर्वीचा. तुम्हाला परीक्षेमध्ये एक शब्द दिला जाणार, त्याच्या शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द आपण काय करायचं, तयार करायचा. तर हे संपूर्ण प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण तंत्र बघूया. काय लक्षात ठेवायच्या बाबी आहेत, स्क्रीनवर मी तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे, तुम्हाला परीक्षेत काय विचारणार आणि काय लिहिणं अपेक्षित आहे हे लक्षात घ्या. तुम्ही ॲडजेक्टिव लिहायचे किंवा तुम्हाला वर्ब विचारणार, वर्ब लिहायचे, तुम्हाला ॲडवर्ब विचारणार नाही ते लक्षात घ्या. तर मी ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आता मी काय करतो की तुम्हाला एक नाउनची यादी मी तयार केलेली आहे, सरास ए पासून झेड पर्यंत. म्हणजे नाउन विचारलं, शेवटचं अक्षर ए पासून झेड पर्यंत कुठले असणार हे लिहूनच काढायचं. तर नाउन्स कुठले आहेत, अतिशय साधे सोपे 3 अक्षरे आहेत, तुम्हाला वाचनात गेलेले लक्षात ठेवण्याजोगे, अतिशय साधे सोपे. अँड, बॅट, कॅट, डॉग, एग, फिश, गोल, हॅट, आईस, जॅम, किंग, लेग, मॅन, नोज, ऑक्स, पॉट, क्वीन, रॅट, शू, टेन, अंकल, वॅन, बुल, एक्से, येलो, झेप. अति साधे सोपे शब्द आहेत, 5वीपासून आपल्याला माहीत. या शब्दांचा वापर करून आपण सोडवू शकतो. आता मी वॅन, बुल, एक्से, येलो, झेप, अति साधे सोपे शब्द आहेत, 5वीपासून आपल्याला माहीत. या शब्दांचा वापर करून आपण सोडवू शकतो. आता मी तुम्हाला कसं सोडवायचं हे मी दाखवतो. आता शब्द पुढे डिक्शनरी, मी तर ॲरो आलेला आहे स्क्रीनवर. तर शेवटचा शब्द आहे आलेला आहे वाय. ह्याचं आता आपण काय शिकलो, डिक्शनरी हा शब्द नाउन आहे, प्रश्नात दिलेला आहे नाउन, शेवटचा अक्षर आहे शब्द वाय, ह्याचा अर्थ पुढचा शब्द हा वाय पासून सुरू होणारा पाहिजे. आता आपण यादीमध्ये जाऊया की वाय पासून सुरू होणारा शब्द कुठला, येलो आलेला आहे बघा. तर येलो शब्द मी काय करतो, लिहून काढतो, तिथं येलो शब्द लिहून काढला. आता पुढचा त्यामध्ये काय नियम आहे की या शब्दाचं शेवटचं अक्षर शोधायचं आहे, कुठला आहे डब्ल्यू, म्हणजे पुढचा शब्द हा डब्ल्यू पासून असणार. माझ्या यादीमध्ये डब्ल्यू पासून सुरू होणारा शब्द आहे बुल, तो मी आहे तसा लिहून काढतो बुल. शेवटचं अक्षर बघूया आता कुठला आलेला आहे, एफ. एफ पासून यादीमध्ये सुरू, यादीमध्ये कुठला आहे, हॅट. हॅट हा शब्द मी लिहून काढतो, हॅट झाले. 2 पैकी 2 गुण मला मिळाले. अतिशय साधे शब्द हे शब्द पाठ केले तर तुम्हाला बिनचूकपणे हे उत्तर लिहू शकताय आणि पैकीच्या पैकी मार्क सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. तर आपण पुढच्या एका अशाच प्रश्नाकडे जाऊया. कम्प्लीट द वर्ड ऑफ ऍडजेक्टिव्स, आपल्याला विशेषणाची साखळी तयार करायची. याचा अर्थ काय, परीक्षेत तुम्हाला विशेषण विचारलेलं आहे, तुम्हाला 4 शब्द लिहायचे, ते विशेषणच असले पाहिजे. आणि नियम काय आहे की ह्या विशेषण शेवटचं जे अक्षर आहे त्यापासून पुढचा शब्द लिहिता आला पाहिजे. तर त्यासाठी काय करूया, जसं नाउनची यादी आपण तयार केली तसं ऍडजेक्टिवची यादी आपण तयार करू. आता मी तर दिलेले शब्द बघा, अतिशय साधे सोपे आहेत, वाचनात गेले, सहजगत्या पाठवणार.
ॲक्च्युअल, बॅड, क्लिअर, डीप, इझी, फुल, ग्रेट, काइंड, लेझी, मॅड, नियर, ओपन, पुअर, विक, रिअल, सॅड, टॉल, यूजफुल, वास्ट, वेट, झेनोफेबिया, यंग आणि जेस्ट हे शब्द पाठ केले तर तुम्हाला आरामात. तसे मी क्रियापदांची यादी सुद्धा मी तयार केलेली आहे, तुम्हाला पाहता येईल खाली. ऍक्ट बी मी वाचत नाही वेळाभावी. हे सगळे शब्द जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला हा प्रश्न बिनचूकपणे सोडवता येईल. तर आपण पुन्हा हे उदाहरण कसं सोडवायचं बघूया. आता शब्द दिलेला आहे ऍक्च्युअल, ऍब्जेक्टिव्ह आहे, शेवटचं अक्षर आहे एल, इथं ॲरोने दाखवलेलं बघा. याचा अर्थ पुढचा शब्द एल पासून सुरू होणार असला पाहिजे. तर विशेषणापणे एल पासून सुरू होणारा शब्द कुठला आहे पण बघूया. तर लेझी हा शब्द आहे, मी तो लिहून काढतो लेझी. या शब्दाचं शेवटचं अक्षर वाय, वायपासून सुरू होणारा शब्द यादीमध्ये बघा यंग पासून सुरू होणार असला पाहिजे. तर विशेषणापणे एल पासून सुरू होणारा शब्द कुठला आहे पण बघूया. तर लेझी हा शब्द आहे, मी तो लिहून काढतो लेझी. या शब्दाचं शेवटचं अक्षर वाय, वायपासून सुरू होणारा शब्द यादीमध्ये बघा यंग, नाही तसा यंग शब्द लिहून काढतो. याच्या शेवटचा अक्षर कुठला आहे जी, जी पण सुरू होणारा शब्द यादीमध्ये कुठला आहे ग्रेट, ग्रेट हा शब्द मी लिहून काढतो. शेवटचा अक्षर कुठला आहे टी, टी पण सुरू होणारा शब्द आहे टॉल, टॉल हा शब्द लिहून काढतो. अशा पद्धतीने तुम्ही व्हर्बचं सुद्धा शब्द सगळे तुम्ही लिहू शकताय. नाऊन, ऍडजेक्टिव्ह आणि व्हर्ब ह्या तिन्हींची याद्या तुम्हाला तोंडपाठ असल्या पाहिजेत किंवा सारखं वाचन करून तुम्ही त्या दिल्या पाहिजे. अतिशय साधं सोपं तंत्र आहे हे. झाल्यानंतर नेहमीप्रमाणे या ब्लॉगला जा, सराव करा. जेवढा सराव कराल तेवढे तुम्हाला हमखास गुण मिळणार आहे. आता आपण लँग्वेज स्टडी याच्या अंतर्गत दुसऱ्या विभागाकडे आलो. दुसरा सेक्शन, दुसरा विभाग तो म्हणजे बी पार्ट आहे. त्याची सुद्धा सूचना नेहमीप्रमाणे डू ॲज डायरेक्ट, जसं सांगितलेलं आहे तसं करा. याला दोन गुण आहेत. बी पार्टमध्ये दोन उपप्रश्न आहेत. पहिला आहे अटेम्प्ट एनी वन, अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करा. एनी वन कोणते म्हणजे दोन तुम्हाला पर्यायी उपप्रश्न दिले असतात. पहिला असतो स्क्रीनवर आहे बघा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी नो ॲज. आता टू बी नोन ॲज असं पाहिजे होतं पण प्रिंटिंग मिस्टेक झाली. मार्च 2020 या अलीकडच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ही चूक होती, त्यामुळे तिथे मी दुरुस्ती करून दिलेली आहे. टू बी नोन ॲज अशी रचना पाहिजे होती. त्याला पर्यायी प्रश्न दुसरा असतो बी ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट. क्षण मिनिंगफुली अर्थपूर्ण, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये एक वाक्य दिलं असतात त्याला आणखीन एक वाक्य जोडायचं, पण तयार झालेलं वाक्य हे अर्थपूर्ण असलं पाहिजे हे लक्षात घ्या. आता या दोन पर्यायापैकी कोणता प्रश्न सोडवायचा, दोन्ही पर्याय सोडवायचे आपण, पण मी तुम्हाला एकच पर्याय हमखास सांगणार की ज्याच्यामुळे तुम्हाला बहुतांशी पैकीच्या पैकी गुण मिळतील. ह्या दोन्ही पर्यायापैकी जो बी प्रश्न आहे, म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे त्याला उपवाक्य जोडायचं, हा अतिशय साधा सोपा आहे आणि तो मी तुम्हाला इथं कसं गुण मिळवायचं हे तुम्हाला दाखवणार आहे हे लक्षात घ्या. मी वाक्याचा तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. आता आपण तंत्राकडे वळूया. तंत्र काय लक्षात ठेवायचं, दिलेल्या वाक्यामध्ये, आता इथं दिलेलं वाक्य दिस इज द स्कूल, या वाक्यामध्ये शेवटचा शब्द कोणता आहे हे माहीत करून घ्यायचं, म्हणजे ती व्यक्ती आहे का वस्तू आहे. या वाक्यामध्ये शेवटचा शब्द कोणता आहे हे माहीत करून घ्यायचं, म्हणजे ती व्यक्ती आहे का वस्तू आहे हे लक्षात ठेवायचं. आता पहिल्यांदा मी काय करतो, हे वाक्य मी लिहून काढतो उत्तरपत्रिकेमध्ये, दिस इज द स्कूल हे वाक्य लिहिले. तर ह्या वाक्यामध्ये शेवटचा शब्द आलेला आहे स्कूल. स्कूल हे गोष्टीचं ठिकाण आहे, ती व्यक्ती नाही आहे. जर व्यक्ती नसेल, एखादी वस्तू गोष्ट असेल, तर ह्या वाक्याच्या पुढं डोळं झाकून लिहून काढायचं विच हा शब्द लिहून काढायचा, WHICH, दिस इज द स्कूल विच. दुसरा महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा काय, की वाक्यामध्ये जे क्रियापद दिलेलं आहे, म्हणजे मुख्य क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल, ते कोणतं आहे ओळखायचं.
म्हणजे तर एम इज आर असेल किंवा हॅव एज असेल किंवा एक क्रियापद देतील इज आर आलेला आहे किंवा हॅव एज आलाय याचा आता आपल्याला गोष्ट आली की तो वर्तमान काळी वाक्य आहे. बरोबर आहे, वर्तमान काळी वाक्य आहे याचा अर्थ वर्तमान काळी वाक्य तयार होणार पुढचे. आता मी पुन्हा सविस्तर सांगतो. पहिला टप्पा आपण काय केला, दिस इज द स्कूल वाक्य लिहून काढलं. स्कूल हा शब्द गोष्ट आहे, वस्तूचं नाव आहे, त्यामुळे आपण त्याच्यापुढे विच लिहिलं. त्याच्या पुढचा टप्पा काय करायचा आहे, पुन्हा वाक्यामध्ये कोणतं सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे ते पाहायचं. आता इथं बघितलं असाल तुम्ही, इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, एम इज आर पैकी एक आहे, हॅव म्हणजे ते वर्तमान काळी आहे, वर्तमान काळी वाक्य हे आपल्या लक्षात आलं. आता त्याच पद्धतीनं आणखीन एक बाब आपण लक्षात ठेवायची, दिलेल्या वाक्यामध्ये शेवटचा शब्द हा एक वचन आहे का अनेक वचन आहे हे लक्षात ठेवायचं. आता शब्द पुढचा आहे स्कूल आलेला आहे, दिस इज द स्कूल, स्कूल हा एक वचनी शब्द आहे ठेवायचा. आता शब्द पुढचा आहे स्कूल आलेला आहे, दिस इज द स्कूल, स्कूल हा एक वचनी शब्द आहे. अनेक वचने आता तर स्कूल्स झाला असत. बरोबर आहे. आता दिस इज द स्कूल विच पर्यंत आपण आलो होतो, दोन गोष्टी लक्षात घेतल्या की सहाय्यकारी क्रियापद शोध वर्तमान काळी आहे का भूतकाळी, वर्तमान काळ मिळालं. दिस इज द स्कूल शेवटचा स्कूल हा एक प्रश्न का अनेक प्रश्न एकच मिळाला. जर वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापद असेल आणि शेवटचा शब्द हा एक प्रश्नी असेल म्हणजे त्याला एस प्रत्यय लागलेले स्कूल, तर विचच्या पुढं डोळं झाकून लिहायचं इज आणि अनेक वचन स्कूल्स असेल तर लिहायचं आ. आता स्कूल एक म्हणजे मी इज लिहिलं. आता शाळा ही कशी असते हो, त्याच्याबद्दल विशेष गोष्ट लिहायला पाहिजे, दिस इज द स्कूल विच इज, स्कूलच्या विषयी अधिक माहिती सांगणारा शब्द लिहायचा, कारण स्कूल हे नाव नाही, आपण ऍडजेक्टिव्ह लिहायचं. क्लॉज जोडून झाला, दिस इज द स्कूल या वाक्याच्या पुढे आपण क्लॉज जोडला, विच इज ब्युटिफुल पूर्णविराम दिला, वाक्य पूर्ण झालं. एक पैकीच्या पैकी गुण द्या, अतिशय साधं सोपं तंत्र आहे, सराव केल्यानंतर तुमच्या पटकन लक्षात येईल. अतिशय साधा सोपा प्रश्न आहे, मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण सोडून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं वाक्य दिलेलं आहे दिस वॉज द स्कूल. आता मी काय तो वाक्य पहिले लिहून दाखवतो. मागील पण बघितलं आपण की दिलेल्या वाक्यामध्ये शेवटचा शब्द हा वस्तू आहे, एखाद्या ठिकाणाचं नाव आहे का व्यक्तीचं नाव आहे, तर इथं काय स्कूल आहे, मागील वेळी सांग गोष्ट आहे ती, त्यामुळं दिस वॉज द स्कूल आहे म्हणतात. तर मी डोळे आपण पुढे शब्द विच हा लिहूनच टाक, विचार करायची गरज नाही. पुढचा नियम माझा काय, मागील वेळी सहाय्यकारी क्रियापद कोणता शोधायचा, ॲम इज आर हॅव एज आहे का, नाही आहे. पुढचं आहे वॉज वेअर किंवा हॅड होऊ शकतो, वॉज वेअर किंवा हॅड होऊ शकतो, ॲम इज आर हॅव एज अ वर्तमान काळ, वॉज वेअर किंवा हॅड आला असेल तर भूतकाळ आहे, कदाचित क्रियापद दुसरं रूप देतील, राईट सो रोट येते, भूतकाळी वाक्य लक्षात ठेवायचं. तर मागील वेळी आपण हे रिपीट केलेलं आहे, मी पुन्हा हे दुसऱ्यांदा समजावून सांगतो. दोन्ही वाक्यामध्ये फरक काय आहे आपण बघूया. आता मागील वेळी दिस इज द स्कूल होतं, यावेळी दिस वॉज द स्कूल आहे, म्हणजे इज वर्तमान काळी होतं, वॉज भूतकाळी आहे. आता आपण सहाय्यकारी क्रियापद शोधूया, वॉज बघा भूतकाळी आहे, पहिला टप्पा पूर्ण केला. दुसरा टप्पा त्यापुढे आपण काय आहे की शेवटचा शब्द शोधायचा आहे, कुठलाही स्कूल हा एक प्रश्न का अनेक प्रश्न आहे, तर एक प्रश्न आहे, एस प्रत्यय लागलेलं नाही आहे. जर दिलेले वाक्य भूतकाळी असेल आणि शेवटचा शब्द हा एक वचने असेल तर विचच्या पुढे डोळे झाकून वॉज लिहून टाकायचं, विच वॉज, आणि शेवटच्या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द सोडवून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं वाक्य दिलेलं आहे वी सॉ बॉईज. आता मी काय करतो वाक्य पहिल्यांदा लिहून काढतो. आता आपला पहिला नियम काय, दिलेल्या वाक्यातला शेवटचा शब्द हा व्यक्ती आहे का वस्तू आहे. इथं शब्द कुठला दिलेला आहे बघा, बॉईज, बॉईज व्यक्तीचं नाव आहे. जर व्यक्ती असेल तर त्याच्या पुढं लिहायचं हु, मागील उदाहरणामध्ये गोष्ट आली होती म्हणून आपण विच लिहिलं, इथं व्यक्ती आलेला आहे म्हणून आपण काय लिहिणार, हु लिहिणार. हा बेसिक नियम लक्षात घ्यायचा, बाकीचे नियम साधारणतः तसेच आहेत, मागील नियम आहेत बघा. पुन्हा काय करतो मी, आहे तसं वाक्य लिहून काढतो. तर दिलेलं वाक्य हे भूतकाळी आहे का वर्तमान काळी आहे हे ओळखूया. आता इथं सॉ हा शब्द दिलेला आहे, सी सॉ सीन, सी हे वर्तमान काळी आहे,
साहेब भूत काय आहे. मागील वेळी आपल्याला क्लू होता एम इज आर हॅव एज असं तर वर्तमान सी सी हे वर्तमान काय आहे साहेब भूत काय आहे. मागील वेळी आपल्याला क्लू होता एम इज आर हॅव एज असं तर वर्तमान काळ वॉज वेअर हॅड असेल तर भूतकाळ. इथे हे सहाय्यकारी क्रियापद दिलेले नाहीत मुख्य क्रियापद दिले आहेत क्रियापद दिलेलं आहे. क्रियापदाच्या रूपावरून आपल्या लक्षात येतं की ते भूतकाळ आहे का वर्तमान काळ आहे हे आपण ओळखू शकतो. तर साहेब भूतकाळ आहे. पुढचा टप्पा काय आपला दिलेल्या वाक्यातील शेवटचा शब्द एक वचन का अनेक वचन आहे. तर ऍरोनं बॉयला एस पतेल बॉईज म्हणजे अनेक वचन आहे. वी सॉ बॉईज ठीक आहे असू नये वी सॉ बॉईज वी लिहून काढलं. आता जर भूतकाळी वाक्य आहे आणि शेवटचा शब्द अनेक वचने आहे तर हुच्या पुढे लिहायचं वेअर. मागील उदाहरणामध्ये भूतकाळी वाक्य होतं एक वचनी शब्द होता म्हणून लिहिलं आपण वॉच. इथं भूतकाळी शब्द आहे अनेक वचने आहे म्हणून लिहिलं आपण वेअर. आणि बॉईज या शेवटच्या शब्द बॉईज हू वेअर लेबर वाक्य तयार झालं. क्लॉज आपण जोडला उत्तर म्हणून लिहू शकतात पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळू शकतात. तंत्र अवघड झालं वेबसाईटला भेट द्यायची पेपर डाउनलोड करायचा किंवा पाहायचा ऑनलाईन सोडवायचा आणि भरपूर सराव करायचा आणि मला फीडबॅक पाठवायचा. आता पुढचा बी पार्ट म्हणजे दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे अटेम्प्ट एनी वन. ह्याला एक मार्क असतो. यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन पर्याय दिलेले असतात. याचा पहिल्यांदा अर्थ आपण लक्षात ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स. ऍड म्हणजे भर घाला प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग शब्दाच्या पूर्वी काही अक्षर वापरून नवीन शब्द तयार करणे. ऑर सफिक्स सफिक्स म्हणजे शब्दानंतर काही अक्षर जोडायची ज्याला प्रत्यय म्हणतो आणि नवीन शब्दाची रचना करायची. दोन शब्द दिलेले असतात तुम्हाला दोन्ही शब्द सोडवणं अपेक्षित असतं. ह्याला पर्यायी प्रश्न असतो मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी दिलेले असतं तुम्हाला दोन्ही शब्द सोडवणं अपेक्षित असतं. ह्याला पर्यायी प्रश्न असतो मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता पहिल्या प्रश्नाचा अर्थ बघूया की मेक म्हणजे तयार करा मिनिंगफुल सेंटेन्स अर्थपूर्ण वाक्य. मी तुम्हाला दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आणि दिलेले शब्द कुठले आहेत केअर आणि हेल्दी यापैकी कोणताही एकच शब्द वापरायचा आणि त्यापासून आपण वाक्य तयार करायचं. तर मी काय आता तुम्ही दोन्ही प्रश्न प्रश्नपत्रिकेत सोडवा. मी तुम्हाला हा दुसरा बी पर्याय तो अतिशय साधा सोपा आहे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात तो कसा मी सोडवायचा हे तुम्हाला मी दाखवतो. आता तंत्र काय लक्षात घ्या. एक महत्वाची गोष्ट आहे की दिलेल्या दोन शब्दापैकी हमकास एक शब्द हा क्रियापद असतोच हे महत्वाचं आहे. आता यामध्ये कुठला शब्द आहे केअर हा शब्द क्रियापद वाक्य तयार करायचं. आता अतिशय साधं सोपं तंत्र आहे बघा मी उत्तर पत्रिकेमध्ये केअर हा शब्द लिहून काढतो मी लिहून काढले हा. आता त्यानंतर काय केअर या शब्दाच्या पाठीमागे आय हे सरनाम लिहून काढायचं. मी काय करतो बघा केअरच्या पाठीमागे आय लिहून काढतो आणि क्रियापदानंतर इट हा शब्द लिहून काढतो इट हा शब्द लिहून घेतो वाक्य तयार. आय केअर इट मी त्याची काळजी घेतो वाक्य तयार. कुठलंही क्रियापद आलं पाठीमागं आय शब्द लिहायचा कर्ता म्हणून सर्वनाम क्रियापदानंतर इट शब्द लिहायचा. 99% क्रियापद ही पाठीमागे आय आणि इट हे दोन शब्द लिहून काढले वाक्य तयार होता. आता हे साधं सोपं तंत्र कोणासाठी आहे ज्यांना 35 पोचणं अवघड जातं अशा लोकांसाठी. ज्यांना अधिक गुण मिळतात सहजगत्या इंग्रजीमध्ये मार्क मिळतात त्यांनी अशा पद्धतीने लिहिण्यापेक्षा अधिक लिहिण्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने लिहिलं पाहिजे. आता उदाहरणार्थ ह्या आय केअर इट या वाक्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. तर मी सुधारणा कशी करणार एक मत म्हणजे केअर या शब्दाच्या पुढं फॉर हे प्रेपोजिशन लिहिणं इंग्रजीत नियमानुसार गरजेचं आहे. म्हणून आय केअर फॉर इट लिहिलं तर अधिक अचूक वाक्य होणार. जर तुम्ही टॉप केसमध्ये तुमचा पेपर गेला तर यात मार्क कट होऊ शकतात. जर आय केअर इट फक्त आय केअर फॉर इट लिहिलं हमकाज होईल. ह्याच्यापेक्षाही आपण अधिक चांगल्या पद्धतीने लिहिलं पाहिजे ते म्हणजे इट हे स्वर्णऐवजी पर्टिक्युलरली कुठला तरी नाम लिहिलं पाहिजे. आता मी उदाहरण करतो आय केअर फॉर पेशंट मी रुग्णांची काळजी घेतो अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने लिहिणं शक्य नसेल तर पहिला टप्पा आय
नंतर इट पाठीमागे आय पण इट लिहिलं वाक्य लिहून काढलं आरामात तुम्हाला मार्क मिळवून घ्यायचं आहे. तर मी इग्नोर हा शब्द घेतो. मागील पद सांगितल्याप्रमाणे इग्नोरच्या पाठीमागे लिहायचं आय लिहून काढायचं पुढे इट लिहून काढायचं फुलस्टॉप द्यायचं वाक्य तयार झालं आय इग्नोर इट मी त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला चांगले गुण मिळवायचे असतील तर आपण चांगल्या पद्धतीने लिहिलं पाहिजे. शक्य असेल तर लिहा. इटच्या ऐवजी दुसरा शब्द कुठला तर लिहू शकता तुम्ही जर तुम्हाला जमत असेल तर. मी लिहितो आय इग्नोर वॉर्निंग मी जो इशारा देतो त्याकडे मी दुर्लक्ष करतो. जर तुम्हाला शक्य असेल तर लिहा नसेल तर आय आणि इट वापरून तुम्ही मार्क वापरू शकता. माझ्या मते तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकेतील तंत्र लक्षात आले असतील. हा शेवटचा प्रश्न सुद्धा सोडून झाल्यानंतर तुम्ही त्या ब्लॉगला वेबसाईटला जायचं आहे आणि तुम्ही भरपूर सराव करायचा आणि भरपूर सराव करून तुम्ही उत्तरं सोडवायचे आणि uv.blogspot.com या ब्लॉगला जा या वेबसाईट जा. इथे मागील प्रश्नपत्रिका 2-3 तिथं अपलोड केलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका पहा आणि त्यानुसार जे मी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत त्याचा रेफरन्स न घेता न बघता एकदा प्रॅक्टिस करा एकदा सराव करा की तुम्हाला प्रत्यक्ष तसं लिहिणं शक्य आहे का नाही आहे. तुम्हाला 10वीच्या जे मार्चमध्ये जो पेपर होणार आहे त्यासाठी तुम्हाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा तुमच्या मित्रांना अवश्य शेअर करा. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही सुधारणा सांगायची असेल तर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. जर तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील किंवा अधिक माहिती हवी असेल तर हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 9890770915. याला संदेश पाठवा आणि तुम्हाला ज्या काही शंका असतील त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन.